वारंगी या गावामधील म्हणजे मालेगाव तालुक्यामधील वारंगी या गावामधील शेतकरी श्री परसरामजी दहात्रे साहेब यांनी वाशिम 109-4 या गावाची यावर्षी पेरणी 1.5 एकरामध्ये केलेली आहे आणि त्यांना या 1.5 एकरामध्ये जवळजवळ 50 क्विंटल उत्पन्न होण्याचं अपेक्षित आहे. आता हा जो गहू आहे हा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी संशोधन केंद्र वाशिम या ठिकाणावरून पूर्वप्रसारित झालेला आहे आणि या गावाची वैशिष्ट्य अशी की ज्या आमच्या ट्रायलमध्ये जे आम्हाला दिसून आलं तर ते असं की जवळपास हेक्टरी 30 ते 70 क्विंटल पर्यंत याचं उत्पन्न होऊ शकते. हा गहू क्लायमेट रेझिलंट आहे म्हणजे वातावरणाचा किंवा याचा उष्णतेचा याच्यावर विशेष असा परिणाम होत नाही आणि त्यामुळे जवळपास ऑक्टोबरच्या 1 तारखेपासून तर जानेवारीच्या 10 तारखेपर्यंत केव्हाही हा पेरण्यास पेरून शेतकऱ्यांना बऱ्यापैकी याचं उत्पन्न मिळू शकते. आणि तसंच या गावाचं जे उत्पन्न वाढण्याचे जे काही महत्वाचे कारण आहेत त्याच्यामध्ये या गावाला फुटवे जास्त येतात, याची उंची कमी आहे, लोळण्याची याला भीती राहत नाही आणि या गावाचे चांगली जर उंबी आपण साधारण हे केली सोय घेतलेली असलेल्या गावाची तर त्यामध्ये जवळपास 70 पासून तर 110 पर्यंत दाणे या एका वंबीमध्ये राहतात आणि त्या दाण्याचं वजन सुद्धा चांगलं आहे म्हणून याचं उत्पन्न जास्त येते आणि बऱ्याच शेतकऱ्यांना या गावाचं उत्पन्न 25 क्विंटलपेक्षा जास्त एकरी आलेलं आहे आणि या गावाची पोळी सुद्धा फार चांगली आहे, धान्याची क्वालिटी सुद्धा फार चांगली आहे आणि अशा प्रकारचा हा गहू शेतकऱ्यांना बऱ्यापैकी उत्पन्न देऊ शकतो. गव्हाचं साधारण पहिले सुरुवातीला लोकन गहू पेरत होतो ते एकरी 10-15 क्विंटलच्यावर कधी होत नव्हता पण वाशिमला पिके व्ही मधून गीते साहेबाकडून एक गव्हाचं बियाणं आणलं, त्या बियाण्यामध्ये मला आज 1.5 एकरामध्ये कमीत कमी 50 क्विंटल गहू होऊन जाईल. तुरीचं पीक घेत होतो, गव्हाचं साधारण पहिले सुरुवातीला लोकन गहू पेरत होतो ते एकरी 10-15 क्विंटलच्यावर कधी होत नव्हता पण वाशिमला पिके व्ही मधून गीते साहेबाकडून एक गव्हाचं बियाणं आणलं, त्या बियाण्यामध्ये मला आज 1.5 एकरामध्ये कमीत कमी 50 क्विंटल गहू होऊन जाईल. एका गावामध्ये 80 ते 110 पर्यंत गहू निघतात आहे आणि व्हेरायटी एवढी जबरदस्त आहे. आज मार्केटला जर गहू आज मला 1.5 एकरामध्ये 50 पोते गहू होतील, आज मार्केटच्या भावाने जर 2000 रुपयांनी जरी गव्हाचे भाव धरले तर 1 लाख रुपयाचे गहू होतील. तर आज 15,000 रुपये खर्च मायनस जर केला तर मग 70 ते 75 हजार रुपयाच्या वर पैसा शिल्लक राहील. त्याच्यामुळे ही व्हेरायटी एकदम शेतकऱ्यासाठी आणि सर्वांसाठी चांगली व्हेरायटी म्हणून मला आज पसंत आहे.